कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। सोलापूर शहरातील कोरोनाबाधित 2 रुग्णांच्या संपर्कात असलेले 42 व्यक्तींचे अहवाल आज प्राप्त झालेले आहेत। यापैकी 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत तर 32 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत। पॉझिटिव्ह आलेल्या 10 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती मृत पावलेल्या रुग्णाशी संबंधित आहेत। उर्वरित 9 व्यक्ती सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील आहेत। उपरोक्त सर्व 9 व्यक्ती पाछापेठ परिसरातील आहेत। सोलापूर शहरामध्ये आजपर्यंत 12 रुग्ण कोरोना विषाणू बाधित आहेत, त्यापैकी 1 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। उर्वरित 11 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर सोलापूरवासियांना माझे आवाहन आहे की त्यांनी घरातच राहावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे व जिल्हा प्रशासनास व महानगरपालिकेस सहकार्य